हाय एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे अनुज आणि मी सध्या आहे टाटा आमंत्रा या कोविड सेंटरमध्ये, जे भिवंडी बायपासला आहे. तसं व्हिडिओ बनवायचा काहीच मूड नाही आहे, पण काही प्रश्न आहेत खूप जणांच्या मनामध्ये की नेमकं क्वारंटाईन झाल्यानंतर इकडं लाईफ कशी असते, काय करायचं असतं इकडे येऊन, इकडं रूम कशा आहेत, जेवणाची काय सोय आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी ही व्हिडिओ बनवतोय मी आणि माझ्यासोबत आई आहे. आई आणि मी दोघं पण 2 तारखेला 2 सप्टेंबरला आम्ही इकडे आलेलो. तर सुरुवातीपासून मी सांगतो तुम्हाला नेमकं माझ्यासोबत झालं काय. तर पहिला रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह आला, 1 तारखेला रिपोर्ट सकाळी पॉझिटिव्ह आला, 2 तारखेला मला सकाळी फोन आला केडीएमसीवरून की तुम्हाला या कोविड सेंटरमध्ये जायचं आहे आणि बॅग वगैरे पॅक करून ठेवा म्हणून. त्यांचीच गाडी येते, मग ती गाडी आपल्याला इकडे या सेंटरवरती घेऊन येते. त्याच्यानंतर खाली चेकिंग वगैरे होते आपली, इकडे आपला रिपोर्ट दाखवावा लागतो तिकडे. त्याच्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला एक एक रूम देतात, एक एक म्हणजे आम्हा दोघांना ही एक रूम देतात. तर तुम्हाला पहिला रूम दाखवतो. इकडे 2 बेड आहेत, हा एक बेड आहे, हा एक बेड आहे. इकडे किचनचा कट्ट्यासारखं इकडे एक आहे आणि इकडे बेसिन वगैरे आहे आणि आतमध्येच इथं बाथरूम सुद्धा आहे. इकडे असे बाथरूम आहे आतमध्ये आणि प्रत्येक रूम सेम आहे. प्रत्येक फ्लोअर वरती 23 माळ्याची बिल्डिंग आहे आणि एका फ्लोअर वरती 57 रूम आहेत. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांच्या मनात असतो हा की इथं आल्यानंतर खर्च किती होतो. तर मी आताच क्लिअर करतो की इथं आल्यानंतर एकही रुपया खर्च होत नाही. इकडं रूमचा, जेवणाचा आणि जो मेडिसिनचा जो खर्च आहे तो पूर्णपणे फ्री आहे. एकही रुपया तुमच्याकडून घेत नाहीत. रोजच्या रोज सगळ्यांना चेक करून त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांना तशा प्रकारे औषधं दिली जातात. आणि इकडे वयस्कर माणसांना ऑक्सिजन वगैरे, ज्यांना गरज आहे ऑक्सिजनची, पण सुविधा इकडे केली आहे. तर इकडे जेवणाची खूप चांगली सुविधा इकडे केली आहे. काही 7 वाजता नाश्ता येतो, चहा आणि नाश्ता येतो सकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी सकाळी दूध बिस्किट येतं. ज्यांना जेवण वगैरे जात नाही वयस्कर माणसांना, त्यांना सुद्धा हे चहा दूध बिस्किट देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर 12 वाजता परत जेवण येतं 12 वाजता आणि नंतर परत 4 वाजता चहा बिस्किट येतं आणि नंतर परत संध्याकाळी 7 वाजता जेवण येतं. आणि सकाळी नाश्त्याला इडली वगैरे देतात, इडली पोहे शिरा असतो. दुपारी जेवणामध्ये डाळ भात चपाती असते, 2 चपात्या असतात, भाजी असते, डाळ भात असतो. बाहेर एक एक डस्टबिन आहे. तिकडं दिवसभराचा जो पण आपला कचरा होतो तो आपण तिकडे टाकतो. आणि मेन गोष्ट की प्रत्येक फ्लोअर मध्ये 4 ते 5 जणांची यांची टीम आहे आणि ते सगळेजण पूर्ण जो फ्लोअर आहे आमचा तो पूर्ण क्लीन ठेवतात. 2 ते 3 वेळा त्यांची रोज सफाई असते. दर दिवशी रूमची पण ते लोक येऊन साफसफाई करून जातात, क्लीन करून जातात प्रत्येक रूम. तर प्रत्येक फ्लोअरचा जो स्टाफ आहे तो खूप चांगला आहे. आपल्याला कशाची पण गरज लागली ना तर तो पटकन येतात मदत करण्यासाठी. आणि इकडे फक्त गरम पाणी पिण्यासाठी, समजा तुम्हाला गरम पाणी पिण्यासाठी पाहिजे असेल तर ग्राउंड फ्लोअरला जावं लागतं. इकडे फ्लोअरवरती आपल्याला आणून देत नाहीत कोण, आपल्याला जाऊन खाली घेऊन यावं लागतं. बाकी आंघोळीचं पाणी जे आहे ते एका फ्लोअरवरती एकदम लास्टचा एक रूम असतो, त्या रूममध्ये गीझर असतो. तर आपण स्वतः बादली घेऊन जायचं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या रूममध्ये बादली असते, ती बादली घेऊन जायचं, पाणी भरायचं त्याच्यामध्ये आणि परत पाणी घेऊन ते इकडे येऊन आपल्या रूममध्ये आंघोळ करू शकतो आपण. आणि समजा आपल्याला कोणी भेटायला वगैरे बाहेरून आलं तर आपण त्यांना खाली जाऊन आपण स्वतः जाऊन भेटू शकतो. आपल्याला इथं आल्यानंतर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, प्रत्येक गोष्ट इकडं देतात आपल्याला. स्टाफ खूप चांगला आहे इकडचा, जेवणाचे वगैरे काही टेन्शन नाही. आणि फक्त कसं इकडे आल्यानंतर टेन्शन नाही घेतलं पाहिजे माणसानं, टेन्शनमुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात टेन्शन घेतल्यामुळे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप महत्वाचं होतं, त्यामुळे ही व्हिडिओ बनवली मी. ह्या व्हिडिओमुळे खूप जणांचे प्रश्न किंवा काही शंका मनामध्ये असतील तर त्या पूर्ण झाल्या असतील आय होप. आणि आम्ही दोघं पण आता ठीक आहे, आम्हाला पण काही जास्त त्रास होत नाहीये. आणि आम्ही 10 सप्टेंबरला, म्हणजे 10 नाही तर 11 सप्टेंबरला आम्हाला घरी सोडतील. तर आजच्या पुरतं एवढंच.
परत भेटूया लवकरच अजून एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.